धन्यवाद निषाद पाटील सर युवा पिढी भोनंग आयोजित कैलासवासी परशुराम नदू पाटील व कैलासवासी असावरी परशु पाटील स्मृती चषक दोन हजार बावीस आजच्या दिवसातला गाव टू गाव संघाचा राखीव दिवस या राखीव दिवसातले सामने शेवटाला जाताना दिसत आहेत आणि दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना रंगतो तो म्हणजे शेळके शाहीर ब्रदर्स भोनंग विरुद्ध नवतरुण खानाव दोन्ही संघ आमने सामने झुकले होते ते म्हणजे कैलास वसी रसाळ स्मृतीचषक दोन हजार बावीस उमटेच्या मैदानावरती जिथे या दोन संघादरम्यान फायनल रंगली होती तीन चेंडूंचा सामना झाला होता आणि तीन चेंडूंमध्ये भोनन संघाने प्रथम सहा धावा पटकावल्या होत्या परंतु त्या दहा सहा धावा खानाव संघाला निघाला नाही आणि भोनन संघ त्या ठिकाणी मैदानावरती प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आता त्याच सामन्याचा बदला का होईना खानाव संघाला घेण्याचा एक चान्स या ठिकाणी आहे निश्चितच मित्रांनो एक क्रिकेटमधली म्हण या ठिकाणी निश्चित म्हणावीशी वाटते खानाव संघ त्या ठिकाणी पराभूत झाला असला तरी त्यांच्यासाठी निश्चितच एक म्हण आहे एक सामना जिंकून कोणी सिकंदर होत नाही आणि एक सामना हरून कोणी फकीर होत नाही आहे म्हणून निश्चितच प्रत्येकाची वेळ यायला ला लागते ती वेळ आली की तो दिवस आणि क्षण आपला असतो म्हणूनच प्रत्येकाने आपलं शंभर टक्के योगदान या मैदानावरती देणं गरजेचं आहे पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हटवलेलं आहे कारण तीन चेंडूंचा तीन षटकांचा सामना आहे पहिला चेंडू आकाशाचा लेफ्ट हँड पहिला चेंडू एक हलक्या हाताचा चेंडू काऊ कानच्या चे दिशेने खेळून काढतोय एका धावीवरती समाधान मांडतो म्हणजे जयेश जयेश आणि पनू ही फुल फॉर्ममध्ये असणारी भोनंग संघाची जोडी बऱ्याच सामन्यामध्ये मोठ्या आत्तापर्यंत जर या चालू सिरीजमध्ये जर का भोनंग संघाने प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला तर निश्चितच भोनंग संघ रेकॉर्ड करू शकतोय पुन्हा एकदा याचा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरतोय तो म्हणजे गुड्ड्या निर्धाव चेंडू आणि प्रणय हा बाद शून्यावरती बाद होतोय प्रणय पहिलाच हादरा बसतोय भोनंग संघाला धन्यवाद अनिल जे शिळके काही कारणास्तव ते मात्र इथून जात आहेत परंतु त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करत आहे कारण संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं योगदान खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी आपण घेतलेली आहात तर वळूयात तर मैदानाच्या दिशेने मित्रांनो जे हनुमा शेळके शाही ब्रदर्स भोनक विरुद्ध नवतरुण खानाव या दोन्ही संघादरम्यान ही मॅच आहे आणि मॅचमध्ये प्रथम ग्रह नाणेफेकीचा कौल जिंकून नवतरुण खानाव संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आकाश गोंधळीच्या माध्यमातून हे षटक फेकण्यात येते जे आकाश गोंधळीने अर्थात पहिल्या सामन्यामध्ये वैयक्तिक मित्रांनो बेचाळीस धावेचं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थानं ओवर मग टाकता टाकत असताना सुद्धा खूप चांगले षटक त्याने फेकलं होतं तोच आकाश गोंधळी आपण पाहतो या ठिकाणी अर्थात गोलंदाजी मार्कवरती या षटकातील चार चेंडू मात्र झालेले आहेत दोन चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी आहे आणि स्ट्राईक एंडवरती मयुरेश ज्याला मी बाइंडिंग फॅक्टर म्हणून म्हटलं तरी काही हरकत नाही अर्थात भोनंग संघाचा जयेश यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि ज्या पद्धतीने मित्रांनो गुड्या एक नावाजलेला आहे किंवा बऱ्याच वेळेला तो ओपन लॉड्समधून खेळायला जात असतो परंतु त्याच वेळेला जयशेळके हा सुद्धा त्याच लेवलचा प्लेअर आहे किंवा जो अनुभव आहे तो आकाशपेक्षा नक्कीच शेळकेकडे जास्त आहे परंतु आज मात्र तो अनुभव यूज करावा लागेल जिंकायचा असेल या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्र व्हायचं असेल तर त्या लेवलची किंवा त्या पद्धतीची फलंदाजी होणं हे फार अपेक्षित आहे यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु काय गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक चेंडू हा गुडलेन स्पॉटवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून पूर्णतः वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा आकाश माध्यमातून आपण पाहिला तर पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त दोन धाबा या धाफलकावरती आलेले आहेत परंतु मयुरेश अर्थात दो बोनंग संघामध्ये पाहिलंच तर अगदी पाच ते सहा नंबरपर्यंत चांगली फलंदाजी आहे किंवा सातवा तो आठवा जो फलंदाज आहे तोसुद्धा येऊन या ठिकाणी मोठे फटके खेळू शकतो त्याच्यामुळे बॅटिंग लाईन खूप चांगला आहे तर स्ट्रायकेंडवरती जो बंटी तोडणकर आहे त्यांनी जर या ठिकाणी षटकारांची जर हॅट्रिक घेतली तर अर्थात चंद्रकांतजी ठाकूर ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे क्या बात आहे अर्थात खूप चांगली सुवर्ण संधी आहे तीन षटकार आपण जर लगावलेत लगातार तर या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे तर वैयक्तिक पहिलं आणि की दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज साहिल शिंगृत हा सुद्धा खूप यंग खेळाडू आहे ज्याच्याकडे नक्कीच मित्रांनो अनुभव फार कमी आहे पण तो त्याच वेळा जो दर्जा किंवा जो क्लास आहे तो खूप चांगला आहे बॅटिंग असेल बॉलिंग असेल अगदी नवत्रण खानव संघाला खूप सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो आपण पाहिलं ना तर गुडलेन स्पोर्ट चिडू सरळ जातोय अर्थात एलबीडब्ल्यू स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय बोल्ड होते ओके धन्यवाद ठिकाणी बन बंटी तोडणकारला होती तीच संधी आता उपलब्ध होते जयेशसाठी जयेशने जर तीन चेंडू मागे तीन षटकार लगावले तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो मी अगोदर सुद्धा म्हणालो की आपल्या भोनंग गावची मॅच कुठेही असू द्या परंतु त्यांच्या मागे पाठिंबा हा ठाकूर सरांचा कायम सातत्यानं राहिलेला आहे यावेळेला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चिडू बॅटवरती येत येत ज्या पद्धतीनं या ठिकाणी म्हटलं होतं की अर्थात भोनंग आणि नवतोन खानाव हे आपापसमध्ये सातत्यानं भिडलेले आहेत कधी भोनंग संघ खानाव संघावरती मात केलेली आहे कधी नवतोंग खानाव संघ भोनंग विरुद्ध जिंकलेला आहे आणि आज सुद्धा आपण पाहतोय आमने सामने मात्र आलेले आहेत दोन्ही संघांमध्ये जो क्रिकेटचा दर्जा आहे तो ठासून भरलेला आहे प्रसादने सुद्धा जर तीन मागे तीन षटक मारले तर या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक हे मात्र मिळणार आहे साहिलचं कौतुक करावं लागेल कारण आत्तापर्यंत दोन मागे कोणत्या प्रकारची धाव या ठिकाणी खर्च केलेली नाही आहेत धावफलकावरती धावा आपण पाहिले तर आत्तापर्यंत दोन धावा आलेल्या आहेत यावेळेला फुलरेंचा चिडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर चेंडू सरळ जातोय okay, सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी आणि नऊ चिडूचा सुद्धा इशारा सात निभर आणि आता मात्र फ्री हिट ची संधी असणार आहे या फ्री हिटचा आपण जर पाहिलं मयुरेश तर दोन हजार सातमध्ये खऱ्या अर्थानं तो नियम आला अर्थात तो टी तो, तो, ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये लागू झाला आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असे फ्री हिट मात्र येत असतात यावेळेला या लोअर फुल टॉस पद्धतीचा फोटा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आपण जर पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये तर तीन प्रकारचे फुल टॉस असतात एक असतो तो बीमर दुसरा असतो तो अर्थात फुल टॉस आणि तिसरा असतो लोअर फुल टॉस तो लोअर फुल टॉस मोठं मारणं म्हणजे फार कठीण होऊन जातं या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंसांकडे अपील केलेली आहे आणि आता आपण पाहिलं ना तर रनआउट स्वरूपात मात्र फलंदाज बाद कमन डीजे दोन चेंडू शिल्लक तर एक सुवर्ण संधी आहे अर्थात नवतून खानाव संघाचा मित्र मित्र म्हणेन जो लाडका दादा आहे अर्थात जितेंद्र दादा यांच्या माध्यमातून सुद्धा जर आपण हॅट्रिक साधली तर पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजांना ज्याच्या माध्यमातून आपण नाईटची सहा पर्व पाहिली अर्थात नवतरुण खानाव संघाचा सर्वे सर्व जितेंद्र दादा अर्थात आदरणीय जितेंद्रजी गोंधली माजी सरपंच खानाव ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सुद्धा पाचशे रुपयाचं पारितोषिक हे गोलंदाजांना असणार आहे जर तीन चेंडूमध्ये तीन विकेट घेतल्या तर धन्यवाद जितेंद्र दादा पुन्हा एकदा आपण वळ्यात मैदानाच्या दिशेनं यावेळेला आपण एकदा लोवर फुल टॉस पद्धतीचा फटका मात्र आपण पाहिलं ना तर अगदी संयमी आणि नियंत्रित पद्धतीने घेऊन काढलेला आहे आणि या चेंडूवरती फक्त एक धाव अकरा धाव या आता पर्यंत धाव फटकावरती आलेले आहेत मयुरेश या जर शेवटल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर कुठेतरी धावसंख्येला चांगला आकार येऊ शकतो किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं तर जो प्रेशर आहे तो संघावरती आपण टाकू शकतो पण तो त्या पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं आहे यावेळेला पुन्हा एकदा जयेश शेल्केला मात्र पूर्णपणे बीट केलेलं आहे जयेश शिर्केला आपण पाहिलं तर सातत्यानं त्याच्या माध्यमातून मोठी फटके येत असतात परंतु आज मात्र या सामन्यामध्ये मा कुठेतरी का होईना परंतु थोडीशी बॅट संत पाहायला मिळते अजूनही शेवटला एक षटक येणं बाकी आहे या सहा चेंडूमागे जर वीस ते पंचवीस धावा घेतल्या तर बोनंग संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकेल किंवा त्याच वेळेला नवतरुण खराव संघाला एकच आव चांगलं आव्हान सुद्धा देऊ शकेल येणारे सहा चेंडूमागे आपण पाहिलं तर आता अंतिम षटक नवतरुण खानाव संघाचा कर्णधार आहे तो मात्र विनय पाटील या गोलंदाजावरती संपूर्ण जबाबदारी सोपवलेली आहे आपण पाहिलं तर विनय पाटील हा सुद्धा बरेच वर्षापासून क्रिकेट खेळत आहे अगदी बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल नवतरुण खानाव संघाकडनं सातत्यानं ज्याने चांगलं काम केलेलं आहे चांगली कामगिरी केलेली आहे आणि आता मात्र स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे विनेश या विनेशकडं संपूर्ण आता संधी असणार आहे आपल्याकडे पूर्ण संधी आहे या सहा चेंडूमागे जास्तीत जास्त धावा राहायच्या आहेत हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर जितेंद्र दादा अर्थात अदरणीय जितेंद्रजी गोंदिया यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे पहिला चेंडू बऱ्याच वेळा हवेमध्ये आणि पहिली विकेट ही आपण पाहिलं तर विने पाटीलच्या माध्यमातून येत आहे कमॉन डीजे खूप चांगलं डी जे मास्टरनं गाणं प्ले केलं कारण पूर्वी आपल्याला म्हणायचं आहे की अलिबाग से आहे क्या परंतु आज आपल्या अलिबागची शान खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आहे का अलिबागमध्ये भरपूर सारा इतिहास आहेत चांगले कलाकार आहेत चांगले सुशिक्षित माणसं आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा अलिबाग हे नावरूपाला मयुरेशी येत आहे त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी खूप चांगलं जे गाणं आहे ते आमच्या डी जे मास्टरचा सिद्धेश भगत यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्ले करण्यात आलेला आहे तर हा छोटो आपण पाहिलं तर अतिरिक्त पाहायला मिटेसमार चे इशारा येते धावसंख्येत अतिरिक्त एक धाव आणि आतापर्यंत बारा धाव या धाव फडक्यावरती आलेल्या आहेत तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय विनय पाटीलचा हा पुढील चेडू रायटर मोर द विकेट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं ना तर आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं अजून एकही षटकार मात्र पहायला मिळालं आहे आपण हे षटकार मारायचे आहेत आणि खऱ्या अर्थानं आपले जे ठाकूर आहेत त्या ठाकरांचं या ठिकाणी मन तृप्त करायचं आहे किंवा त्याच ते वेळेला त्यांना एक आनंद द्यायचा आहे आणि ते पप्पूने करावा अशी त्यांची इच्छा आहे संपूर्ण साऱ्या अपेक्षा या पप्पूकडनं सुद्धा आहेत आणि जयेशकडून सुद्धा आहेत यावेळेला आपण एकदा लोवरफुल टॉस खूप चांगली या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी पाहायला मिळते अगदी मी असं म्हणत नाही की भोलंग संघाकडे चांगली फलंदाजी चांगली फलंदाजी आहे परंतु त्या क्वाडीची गोलंदाजी सुद्धा आपण पाहिलं तर मयुरेश नवर खानाव संघाकडून होत आहे पण तो अजून सुद्धा वेळ मात्र गेली नाही अजून दोन चेंडूचा खेळ तीन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे तीन चेंडू मागे तीन मोठे फटके लगावण्याची कॅपॅसिटी किंवा ते पोटेन्शियल अर्थात जयशेळकीमध्ये आहे यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बाट कडा आणि आता मात्र आपण पाहिलं तर पंचांच्या डिसिजन आपण वेट करणार आहोत आणि आता मात्र फलंदाजबाद डीजे डिझे दोन चेंडू येणं बाकी आहे बारा धाव्या धाफलकावरती आलेले आहेत स्ट्राईक एवढती फलंदाज आपण पाहिलं तर हितेश आहे या वेळेला पुन्हा एकदम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव मात्र घे घेण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव मात्र आलेली आहे कारण पप्पू आपल्याकडे स्ट्राईक ठेवत आहेत आणि आता मात्र एक षटकार लगावला पहिली हॅट्रिकसाठी हे पारितोषिक होतं परंतु आता जर एक षटकार लगावलं तरी सुद्धा पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे ते मात्र पप्पूला मिळू शकतं तर एक चेडू मात्र शिल्लक आहे या प्रथम सत्रातील प्रथम आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅटिंग करत असताना बोनंग संघाची धावसंख्या ही आतापर्यंत तेरा या धाफलकावरती लागलेली ला आहेत अंतिम एक चेंडूचा खेळ मात्र बाकी एक चेंडू मागे षटकार लागावला तर आदरणीय चंद्रकांतजी ठाकूर यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला वन बाहून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी आणि पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पंच डिसिजन आमच्या आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे का नो चेंडू आहे का पंच तर पंचाच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा येतो म्हणजे तब्बल पाच धावेने भर होणार आहे आणि या पाच धावेच्या मदतीने आतापर्यंत अठरा धावा या धाफलकावरती आलेल्या आहेत आणि आता मात्र अंतिम चेंडू पप्पूकडे अजून सुद्धा एक चांगली संधी आहे आपण जर षटकार लगावला तर पाचशे रुपयाचं पारितोषिक हे मात्र मिळणार आहे अंतिम चेंडू यावेळेला दिशा भरकटलेली आहे परंतु चांगलं बॅकिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर प्रकाश पाटील अर्थात नवतरुण तरुण खानाव संघाचे खूप जुने खेळाडू आहेत खूप ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वर चेंडूचा इशारा धाव संख्येत एकनेभर एकोणीस धावा या आतापर्यंत धाफलकावरती आलेल्या आहेत अंतिम मात्र एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे चंद्रकांतजी ठाकूर यांची इच्छा पूर्ण करणार का आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या ठिकाणी लाईन बिघडलेली आहे बिथरलेलं आहे किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं तर जो मनोवैज्ञानिक दबाव आहे किंवा प्रेशर आहे तो मात्र विनय पाटीलने आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे कारण अगोदरच्या चेडूवरती आपण पाहिलं तर एक चौकार आला होता परंतु विनय पाटीलकडे खूप सारा एक्सपिरियन्स आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चंद्रकांतजी ठाकूर यांची इच्छा करण्याची जी संधी आहे ती खऱ्या अर्थानं पप्पूकडे आहे जर आपण षटकार लगावला तर या ठिकाणी पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे परंतु त्याच वेळेला या ठिकाणी अतिरिक्त धावा मात्र विन्यांनी खर्च केल्या आणि आतापर्यंत संघाची धाव संख्या ही वीस लागते दाफलकावरती काही अंशिका होईना परंतु मयुरेश ही धावसंख्या चांगली झालेली आहे अजूनही एक चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी आहे यावेळेला मात्र गुडलेन स्पॉट उन्हा चेंडू थोडासा आतल्या दिशेने आलेला आहे आणि पंचांकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी रनआउट स्वरूपात फलंदाज बाद आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी मात्र पहिला सत सत्रा सांगता झालेली आहे निर्धारित तीन षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना भोंड संघानं आत्तापर्यंत वीस धावा या पूर्ण केलेल्या आहेत तर एकवीस धाव्यांचं जे आव्हान असणार आहे हे अर्थात नवतरुण खानाव संघासाठी असेल तर जोपर्यंत द्वितीय सत्र सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा मी घेऊन जातोय आमच्या डी जे मास्टरकडे धन्यवाद तर मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जी होती ती द्यायची राहून गेली होती तर भुवनेश्वर रोहा या संघाचा अर्थात ज्याने खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना सहा चेंडू मागे सतरा धावेच योगदान दिलं आणि एक चौकार आणि दोन षटकार ज्याने लगावले होते असा भुवनेश्वर इलेव्हन संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरतोय निकेत मुंढे जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत निकित मुंडेसाठी आपण लगेच आपला अवॉर्ड घेण्यासाठी मात्र यायचं आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी मी नक्कीच कौतुक करेन आदरणीय नितीनजी शेळके यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीरासाठी या ठिकाणी स्पोर्ट्स वॉच आहे तदनंतर जे उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत त्याच्यासाठी आदरणीय राकेशजी झावरे आणि आदरणीय शेखरजी झावरे यांच्या माध्यमातून कूलर आहे तसेच सर्व अन्य प्रकारची जी बक्षिसं आहेत त्यांचा मी या ठिकाणी नक्कीच नाम उल्लेख करणार आहे तसेच आदरणीय संतोषजी वारगे यांच्या माध्यमातून जे वायफाय कनेक्शन आहे ते मात्र देण्यात आलेलं आहे त्यांचा आभार व्यक्त करत आहे तसेच रविवारी खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक मोठा सेलिब्रिटी मोठा एक ॲक्टर मात्र येणार आहे ज्याला आपण बिग बॉस या याच्यामध्ये पाहत आहेत किंवा अन्य ज्या हिंदी सिरियल असतात त्याच्यामध्ये आपण त्यांना सातत्याने पाहत असतो असे आते ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय आकाशदीप सैगल हे आपल्याला रविवारी या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहेत आणि युवा पिढी भोनंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द सिरीज असणार आहे या मॅन ऑफ द सिरीज असणाऱ्या खेळाडूला अर्थात ई डी टी व्हीसुद्धा असणार आहे तर खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो आणि या ठिकाणी अर्थात निकेत मुंढे ज्याने दोन षटकार आणि एक चौकार मात्र मारला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मानुद्ध मॅच मानकरी माझं ठरलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहतो अर्थात निकेत मुंढे ज्याने खऱ्या अर्थानं फलंदाजी त्यार त्यार करत असताना दोन षटकार आणि एक चौकार लागवून या ठिकाणी सहा छोट्या आपण सतरा दहावेच योगदान दिलेलं आहात तर प्रथम या ठिकाणी या खेळपट्टी खेळून आपल्याला कसं वाटलं खेळपट्टी तर खेळायला भारीच आहे त्या खेळा माझ्या पण येते आणि खेळपट्टी बनवण्याचा खरंच कौतुक करायला पाहिजे एकदम भारीच बनवली त्यांनी तसेच रोहा तालुक्यामधून आज अलिबाग तालुक्यामध्ये आपण खूप मोठी टुर्नामेंट या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहात तर या टुर्नामेंटमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं तू चषक पाहतो समोर आहेत आणि त्यानंतर खूप सारी ज बिक्स आहेत प्रत्येक सामना वेळेला मॅन ऑफ द साठी वॉच असेल किंवा त्याच असे वेळेला मॅन ऑफ द सिरीजसाठी एल ए टी व्ही असेल अशी एक मोठी स्पर्धा आहे तर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील आयोजन खूप भारीच केलं आहे इतकं तर आमची बोलायला घाबरतात या ठिकाणी तर ठीक आहे तुला पुढील वाटसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असाच खेळ मात्र करत राहा आणि आपल्या संघाला नेहमीच विजय करत राहा तर वळूया आपण कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर षट क्रमांक पहिलं चालू आहे जिंकण्यासाठी या ठिकाणी तीनच्या षटकामध्ये एकवीस धाब्याची गरज आहे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत खेळत असताना दोन धाबा या दाफलकावरती आलेल्या आहेत पहिल्या चेंडूवरती दोन धावा जमा केल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंडला जो येतोय आकाश गोंदे हा सुद्धा खूप एक मोठा फलंदाज आहे अगदी कमी वयामध्ये अगदी ग्रामीण क्रिकेटपासून ते संपूर्ण अर्थात व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्याने खूप चांगलं योगदान दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी ओपनच्या टुर्नामेंट ज्याच्या माध्यमातून सातत्याने खेळत येत असतात चालू ओव्हरमध्ये दोन विकेट गेल्या तर आता पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर चेंडू चेंडूसरा येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक परंतु दोन धावा मात्र पूर्ण केलेली आहेत आणि आपण पाहिलं तर चिडू मात्र स्टंपला लावला असता तर कदाचित या ठिकाणी सूरज गोंधळी हा मात्र बाद झाला असता परंतु सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत चार लागते धाफलकावरती छेड क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे जिंकण्यासाठी एकवीस धाव्यांची गरज असताना आता मात्र संपूर्ण जबाबदारी ही अर्थात जयेशच्या खांद्यावरती आहे आपण चालू सामना पाहतोय अर्थात जे शेळके शाहीर ब्रदर्स भुनंग विरुद्ध नवतरुण खानाव या दोन्ही संघांदरम्यान ही लढत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये चांगला क्लास आहे पुढील चिडू आपण पाहिलं तर राईट टाम द विकेट यावेळीला बॅकफूटला जाऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी बॅटची काढा घेऊन फलंदाज आकाश गुंजरी मात्र बॅक दिपवली आणि जयसाठी या ठिकाणी शंभर रुपयाचं पारितोषिक मात्र देवेंद्रजी शेळके यांच्या माध्यमातून आलेला आहे मित्रांनो मॅच मध्ये कितीही धावसंख्या जरी कमी राहिली ना तरी हा श्वास पडायचा नसतो कारण एकोणीसशे त्र्याऐंशीचा जो वर्ल्ड कप वाटवा तर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज त्यामध्ये सुद्धा मित्रांनो भारतीय संघाने फक्त एकशे त्र्याऐंशी धावा केल्या होत्या परंतु समोरच्या संघाला अवघ्या एकशे चाळीस धाव्या संख्येवरती ऑल आऊट केलं होतं आणि पहिलाच जो वर्ल्ड कप आहे तो आपल्या नावावरती केला होता त्याच्यामुळे या ठिकाणीसुद्धा मित्रांनो जरी धावसंख्या कमी असली तरीसुद्धा बहुरंग संघाकडे एक चांगली संधी आहे किंवा त्याच वेळेला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र व्हायचं असेल आपल्या गावातील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मन मनोरंजन करायचं असेल तर आता मात्र जय शक्यला खूप मोठी या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल संघर्ष करावा लागेल तीन चेंडू अजूनही शिल्लक साहिरुद्ध आपण पाहिलं तर एंडला येतोय षटकातील पुढील चेंडू यावेळेला फुल रिंगचा चेंडू परंतु तिथल्या चांगल्या पद्धतीने आहे आणि आता मात्र मिस वेल्ड पाहायला मिळतोय चेंडू सरळ जातोय सीमारशीच्या बाहेर चार धावांसाठी कमॉन डीजे या ठिकाणी मी अजून सुद्धा विनंती करतोय जो साईडला जो फडका आहे अर्थात जो पट्टा आहे त्याच्यावरती काही माणसं बसलेली आहेत मी विनंती करतोय आपण त्यातून लगेच उठायचं आहे पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फडका मारण्याचा प्रयत्न परंतु चेडू अर्थात टप्प्यापणा थोडासा खालीच राहतो ज्याला आपण सबमरीन डिलिव्हरी म्हणतो किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं तर फलंदाज थोडा का होईना परंतु बीट झालेला आहे अशाच प्रकारचे निर्धाव चेंडू मात्र काढावे लागले आतापर्यंत संघाची धावसंख्या आठ लागते धाव फलगाववरती छेड क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे शेवटला अंतिम चेंडू या षटकातील रायटॅम ओर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूनी या ठिकाणी मारा यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेडू कार्पेट सहारे अर्थात वाईडिश मिड ऑफ मिडॉन क्षेत्रामध्ये जातो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेण्यात परंतु दुसरेचा प्रयत्न आणि दोन धाबा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि दोन धाब्याच्या मदतीनं आत्तापर्यंत संघाची धाबा संख्या दहा लाखते धावफलकावरती आणि आता मात्र येणारे बारा चेंडू आणि अकरा धाव्याची गरज आहे सर्व क्रीडा क्रीडारसिक आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने मात्र उपस्थित झालेल्या आहेत आपण उद्याचा आणि जर परवाचा विचार केला तर शनिवार आणि रविवार बरेचसे क्रीडारसिक आहेत या मैदानाच्या सभोवताली तुडुंब गर्दी मात्र पाहा करताना दिसणार आहेत कारण पर्व जर पाहिलं तर मित्रांनो ओपनचा लॉट आहे त्याच्यामध्ये आपल्या भोनंग गावातील नव्हे आपल्या अलिबाग तालुक्यामधील नव्हे आपल्या रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नामांकित जे खेळाडू आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं व्यावसायिक म क्रिकेट स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे असे सर्व जे नामांकित खेळाडू आहेत ते या भोनंगच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे शनिवारचा आणि रविवारचा दिवस हा खूप चांगला या ठिकाणी आपल्याला क्रिकेट पाहायला मिळणार आहे आज आपण पाहिलं तर टू गाव आणि ग्रामीण यांच्या मातीस या ठिकाणी पाहिली आहेत उद्या आणि परवा आपण पाहिलं तर टू गाव आणि अंतिम दिवशी या ठिकाणी ओपन सलॉट हा मात्र पाहायला मिळणार आहे ज्यांना आपण सातत्यानं युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो ते सर्व दिग्गज खेळाडू हे मात्र भोनंगच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर, तर येणारे बारा चेंडू आणि अकरा दहावीची गरज आहे गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय मंथन ज्याला खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जी रिसेंटली स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मिळावतो तोच मंथन आपण पाहतोय पहिलाच चेंडू या ठिकाणी मात्र बीड येतोय आणि या सामन्यामध्ये मयुरेश आपण पाहिलं तर मंथन हा मात्र रंग भरण्याचं काम करतोय आता मात्र येणारी अकरा चेंडू आणि अकरा दहावीची गरज आहे या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे आत्ता सांगणं फार कठीण आहे काही रसिक का प्रेक्षकांना जरी वाटलं असतं की, की या ठिकाणी नवतरुण खराव संघ विजय होईल की काय परंतु मी अजून सामना मात्र संपलेला नाहीये यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि आता मात्र सूरज जी गोंधळी टू दी पावली कमॉन डीज आहे संघाच्या संघ नायकाला मी विनंती करतोय आपण लगेचच या ठिकाणी येऊन उभं राहायचं आहे कारण यातून जिंकणारा संघ आहे या संघादरम्यान दरम्यान आपली क्वालिफाय राऊंडचा रा जो सामना असणार आहे जो जिंकणार आहे तो या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र मात्र होणार आहे तर वळूयात आपण मैदानाच्या दिशेने या मॅच मध्ये टर्न आलेला आहे या मॅच मध्ये मी खऱ्या अर्थानं त्या मंथन शेळकेला का ते बे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिळालं किंवा त्याच वेळेला कमी वयमध्ये त्याच्यामधले असलेली गुणवत्ता किंवा जे कौशल्य आहे ते आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळालं कारण आपण आता समीकरण पाहिलं इक्वेशन पाहिलं तर येणारे दहा चेंडू आणि अकरा धावेची गरज आहे पहिले दोनही चेंडू मात्र निर्धाव काढल्यानंतर संपूर्ण जबाबदारी असणार आहे ती म्हणजे या दोनही फलंदाजांच्या खांद्यावरती साहिल शिंगरूचा आपण विचार केला तर मित्रांनो एका चेंडू मागे षटकाराची गरज असताना ज्याने बऱ्याच वेळेला नवतून खानव संघाला जिंकवलेले आहे आता मात्र त्या प्रकारची या ठिकाणी गरज नाहीये परंतु डबल आणि सिंगलवरती कॉन्सन्ट्रेशन सुद्धा करावं लागेल यावेळेला मोठा फटका मांडण्याचा प्रयत्न वन बाहून चेंडू सरळ जातोय सीमारशीच्या बाहेर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बऱ्याच हवेमध्ये त्या ठिकाणी आहे झेल झेल आणि हा मात्र तर सुटलेला आहे आणि दोन धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि दोन धावीच्या मदतीनं आतापर्यंत धावा संख्या ही सोळा लागते धाफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी या ठिकाणी पाच धावेची गरज असणार आहे अजून सुद्धा या ठिकाणी मॅच मित्रांनो सोडायची नाहीये कारण माझ्या मी स्वतः एक असा सामना पाहिला त्या सामन्यामध्ये सतरा चेंडू मागे दोन धाबा दिल्या नव्हत्या हे सुद्धा क्रिकेटमधला एक इतिहास आहे त्याच्यामुळे शेवटल्या क्षणापर्यंत तुम्ही झुंज द्या तरच आपला विजय होऊ शकेल पाच धावेची गरज आहे यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु कार्पेटचा हारे चेंडू पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आत्तापर्यंत संघाची धाबा दा संख्या सतरा लागते धाफलक्यावरती आणि अजूनही जिंकण्यासाठी या ठिकाणी चार धावेची गरज आहे या षटकातील अजून शेवटले एक चेंडू मात्र शिल्लक आहेत म्हणजेच सात चेंडू आणि चार दबीची गरज आहे नवतरुण खानव संघाचा आज जबरदस्त परफॉर्मन्स परंतु त्याच वेळेला भोनंग संघामध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग आहे खूप चांगली या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी आहे यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर रनआउटची संधी परंतु आपण आज पाहिलं ना तर भोनंग संघाची फिल्डिंग या सामन्यामध्ये काही अंशी खराब झालेली आहे कारण बऱ्याच वेळेला या ठिकाणी रनआउट घेण्याचे चान्सेस होते परंतु ते कुठेतरी सक्सेसफुल uh, झाले आहेत आणि कुठेतरी थोडासा बॅकफूट संघ मात्र गेलेला आहे तर आता येणारे सहा आणि जिंकण्यासाठी तीन धाब्याची गरज आहे सहा आणि तीन धाब्याची गरज असताना अजून सुद्धा मी तर म्हणेन हा सामना फिफ्टी फिफ्टी आहे पन्नास टक्के सामना खानावच्या बाजूने पन्नास टक्के सामना धोणंगच्या बाजूने कारण असे कित्येक आपण जे सामने पाहतो ज्या सामन्यामध्ये सहा चेंडू मागे आपण छत्तीस सुद्धा पाहतो आणि सहा चेंडू मागे आपण पाहिल्यात ना तर एकही एक धाव पाहत पाहत नाही हा क्रिकेट आहे मित्रांनो त्याच्यामुळे येणारे सहा चेंडू आणि तीन धाब्याची गरज असताना आपण पाहिलं तर गोलंदाज येतोय अनिकेत ले ले या अनिकेतकडे मित्रांनो भरे भरपूर वर्षांचा अनुभव आहे किंबहुना अशा कित्येक सारा मॅचेस त्याने आपल्या गोलंदाजीवरती काढलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणीसुद्धा त्याच प्रकारचे चित्र आहे येणारे सहा चेंडू आणि तीन धावांची गरज असताना स्ट्राईकवरती एक टेक्निकल आणि क्लासिकल बॅट्समन आपण पाहतोय विनय पाटील आणखी आहे सहा चेंडू आणि धावीची गरज आहे आपण पाहिलं तर फलंदाजावरती जणू काही आक्रमण केले की के काय असं क्षेत्रक्षण मात्र लावलेलं ला आहे यावेळेला बाट आपण पाहिलं ना तर कडा घेतलेली आहे आणि फलंदाज विनय पाटील बॅक टू दी पावलियन इज ए मयुरेश या ठिकाणी काही जणांना वाटलं असेल की सामना नवतरुण खाना सा अगदी सहजिंकेल की काय परंतु चित्र पूर्णपणे पडतलेलं आहे कारण येणारे पाच चेंडू आणि तीन धावेची गरज आहे सायकंड फलंदाज मनीष पाडेकर पुन्हा एकदा अगदी हलक्या खेळण्याचा प्रयत्न केला जरूर एक धावा तर कम्प्लीट केली दुसरीचा प्रयत्न करणार का दोन धावा तर पूर्ण केलेल्या आहेत आणि आता मात्र तिसरीचा सुद्धा प्रयत्न करणार का परंतु दोन धावेमध्ये समाधान आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज चार आणि एक, एक, एक धावेची गरज आहे या मॅच मध्ये आता पूर्णपणे विजयाच्या दिशेनं वाटचाल ही नवतरुण खानाव संघाची झालेली आहे परंतु अजून एक धाव मात्र काढावी लागेल कारण या स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी चेसिंग चार आणि एक धावेची गरज सायकंड फलंदाज आपण पाहिलं तर मनीष पाडेकर यावेळेला चुकी मात्र पाहायला मिळत आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर या ठिकाणी भोनंग संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते परंतु नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण चांगला सहभाग घेतलात चांगले बॅटिंग केली चांगली बॉलिंग केलीत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सेकंड राऊंडमध्ये आपला पराभव जरी झाला असला तरी अजून भरपूर साऱ्या टुर्नामेंट येत असतात तर नवतरुण खानो संघाचा कॅप्टन लगेच आपण यायचं कारण थोडंसं या ठिकाणी बॅडलॅटचा सामना करावा लागेल तर प्लीज या ठिकाणी लगेच आपण लगेच सामना खेळणार आहोत आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा